नमस्कार, कसे आहात सगळे? उपवासाच्या दिवसांमध्ये सर्रास खाल्ला जाणारा पदार्थ तो म्हणजे साबुदाण्याची खिचडी. मी सुरुवातीला जेव्हा साबुदाण्याची खिचडी करायला सुरुवात केली त्यावेळेला प्रत्येक वेळी ती वेगळी व्हायची. कधी पाणी कमी पडलं की ती दळदळीत व्हायची, कधी पाणी जास्त झालं की ती अगदी चिकट गम असतो तशी व्हायची. सो मला फार प्रश्न पडला की नेमकी ही करायची कशी, आणि त्यावेळेला माझ्या सासूबाईंनी मला काही टिप्स दिल्या. त्याच टिप्स आज मी तुमच्याबरोबर व्हिडिओ बनवताना शेअर करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, आणि बाजूचं बेलचं जे बटण आहे ते दाबा, त्याने पुढे येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला आधी कळेल. इथे मी एक वाटी साबुदाणा घेतलाय. हा साबुदाणा 2 ते 3 वेळा स्वच्छ चांगल्या पाण्याने धुवून घ्यायचा. प्रत्येक साबुदाणा त्याच्यात भिजेल एवढंच पाणी त्याच्यात घालायचं, म्हणजे जवळजवळ फक्त 1 सेंटीमीटर वर, त्याच्यापेक्षा जास्त नको. आता आपण झाकण लावून ठेवून देऊया. रात्रभर साबुदाणा झाकण लावून ठेवल्यानंतर पाणी व्यवस्थित प्रत्येक साबुदाण्याने शोषून घेतलेलं आहे. हा थोडासा चिकटलेला असतो, त्याच्यामुळे चमच्याने त्याला छानपैकी मोकळं करून घ्यायचं. साबुदाणा नीट भिजलाय का हे बघण्यासाठी एखादा साबुदाणा घ्यायचा आणि तो फोडून बघायचा, आणि पुन्हा त्याची गोळी जर व्यवस्थित झाली ह्याचा अर्थ साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे. आता एक आपण वाटण करून घेणार आहोत, त्यासाठी 1 चमचा जिरं घेतलंय मी, स्वादानुसार मीठ. मी 1/2 चमचा मीठ घेतलेलं आहे, सैंधव मीठ घेतलं आहे कारण ही उपवासाची खिचडी आहे. आणि 2 मिरच्या. मिरच्यांचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता. मी जी खिचडी बनवते ती तिखट आणि गोड अशी असते. साबुदाणा जर चांगला असेल ना तर तो 3 ते 4 तासात व्यवस्थित भिजतो, रात्रभर भिजवून ठेवायची गरज नाही. जर तुमच्या लक्षात आलं की साबुदाण्यात पाणी जास्त झालेलं आहे, खाली भांड्यात ते उरलेलं आहे किंवा भरपूर पाणी आहे, अशा वेळेला सरळ साबुदाणा एका कॉटनच्या कपड्यावर काढायचा आणि प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून सगळं जे जास्तीचं पाणी आहे ते शोषलं जातं आणि तो व्यवस्थित बनवता येतो. या उलट जर तुमच्या लक्षात आलं की पाणी कमी झालेलं आहे तर अशा वेळेला खिचडी दडदडीत होते, तर तुम्ही बाहेरच पाणी थोडंसं त्याच्यावर शिंपडू शकता. भरपूर पाणी नाही घालायचं, थोडंसं पाणी शिंपडायचं, किंवा खिचडी बनवताना थोडंसं पाण्याचा हात जर तुम्ही त्याच्यावर मारलात, 1-2 चमचे 3 चमचे पाणी किंवा दूधही वापरू शकता, की अशा वेळेला ते पाण्याचं प्रमाण व्यवस्थित होतं आणि खिचडी मऊ होते. इथे मी घेतलेत 1/2 वाटी शेंगदाणे आणि त्याचं आता कूट करून घेणार आहे. बऱ्याच जणांना दाताखाली आलेले आवडतात, सो अशा वेळेला तुम्ही थोडंसं भरडून घ्या. हा कूट आता आपण साबुदाण्यावर घातलेला आहे. ही सगळ्यात मोठी टीप होती माझ्यासाठी, कारण ह्याच्यामुळे काय होतं माहिती आहे, साबुदाणा हा संपूर्ण त्याला एक कव्हर येतं, आणि त्याच्यामुळे जर काही एक्सेस पाणी असेल तर ते सगळं ह्याच्याने शोषून घेतलं जातं, आणि कढईला नंतर साबुदाणा जो बऱ्याचदा चिकटतो खिचडी करताना तो चिकटत नाही. आता मी घेतला आहे पॅन आणि त्यात घेतलेला आहे 1 चमचा तूप, आणि फोडणीला मी फक्त थोडासा कढीपत्ता घालणार आहे. बरीच जणं कढीपत्ता उपवासाला खात नाहीत, त्यांनी हा नाही घातला तरी चालेल. बरंचसं काम आपण आधी केल्यामुळे आत्ता आपल्याला फार काही करायचं नाही आहे. कढीपत्ता व्यवस्थित तडतडला की डायरेक्ट आपण जे साबुदाणा ठेवलेला आहे हा तुपावर घालायचा, आणि व्यवस्थित छान फटाफट परतून घ्यायचा. एकदा तुपावर घातलं की फार वेळ थांबायचं नाही, त्याला व्यवस्थित सगळ्या बाजूने परतून घ्यायचा, जेणेकरून सगळीकडे तूप व्यवस्थित लागेल. 1-5 मिनिटं व्यवस्थित तुपावर भाजून घेतल्यानंतर आपण त्याच्यावर ठेवायचं आहे झाकण, आणि चिरून घ्यायचं आहे खिचडीसाठी लागणारा गूळ. मी एक मोठा तुकडा घेतलेला आहे, जेणेकरून खिचडी गोड आणि तिखट अशी दोन्ही लागेल.
एक 3-4 मिनिटांनंतर झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघताय की जो पांढरटपणा होता तो आता कमी झालेला आहे आणि आपली जे साबुदाण्याचे जे दाणे आहेत हे ट्रान्सपरंट होतात. सो ते साईन आहे की आपला साबुदाणा आता व्यवस्थित शिजलेला आहे. आणि संपूर्ण साबुदाणा शिजला की मग आपल्याला घालायचा आहे हा आपला किसलेला गूळ. गूळ घातल्यानंतर फक्त 2 मिनिटं तो व्यवस्थित परतायचा आहे, त्यानंतर पुन्हा झाकण लावायची गरज नाही. आणि या गरम साबुदाण्यात गूळ पटकन वितळतो, एक फक्त चव येण्यापुरतं, कारण गूळ घातल्यानंतर खूप जास्त वेळ गॅसवर ठेवला की मग खिचडी आपली कडक होईल. त्यामुळे अगदी 2 मिनिटं फक्त तो परतून घ्यायचा आणि मग आपला गॅस जो आहे तो बंद करायचा. खिचडी छान सुटसुटीत झालेली आहे. तुम्हाला ह्या टिप्स आणि ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट्स करून कळवा. तुमची प्रत्येक कमेंट ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत.